नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे SLचे अध्ययन करणार आहोत। यामध्ये आपले मागील व्हिडिओज मध्ये आपण तीन कथा पाहिले आहेत। या कथेमध्ये जसं की मागील यामध्ये काय आहे, हरणाने विचारलं ते कसं, हरणाने ते काय कोल्हा याचा प्रश्न चालू होता। हे दोघं मित्र होते आणि त्याला कावळा त्याचा मित्र होता। कावळा त्यावेळेस म्हणतो की न ओळखता मैत्री करू नये म्हणून तो सांगतो, त्याविषयी तो एक कथा सांगतो। कोणाची तर मांजर आणि गिदड याची तो कथा सांगतो। त्या कथेमध्ये आता काय आहे ती कथा, म्हणजे हे खालची कथा आहे। काय आहे, मित्र कसा असायला पाहिजे याविषयी आपल्याला या कथेच्या माध्यमातून समजणार आहे। मित्र कोणाला करायला पाहिजे याविषयी इथे सांगणार आहेत। अज्ञात कुलशीलस्य वामो देयो न कस्यचित्, जिनके कुल शील और स्वभाव का पता न हो उस किसी को भी विश्वास नहीं देना चाहिए। म्हणजे मित्र करायला नको आहे। ज्या व्यक्तीचा कुल स्वभाव आपल्याला माहिती नाही अशा व्यक्तीसोबत मित्रता करू नये, असा याचा तात्पर्य आहे। जसे की इथे कावळा गोष्ट सांगतो एक कोणाची, तर एक मांजर आणि एक गिदड आहे। गिदड गंगा नदीच्या काठाला एक गिद्धोर नावाचा पर्वत आहे, पहाडी आहे, त्यावर एक मोठा वृक्ष आहे। त्या वृक्षा ते खूप जुना वृक्ष आहे। त्या वृक्षाच्या बुडाला घर असते। जुनी जी हे असतात झाडं, त्याला पोघर करून काही पक्षी पशु पक्षी राहत असतात। अशा हे त्या वृक्षामध्ये हे जे गिदड आहे तो राहत होता। तो खूप म्हातारा झाला होता, त्याला जेवणाची सुद्धा सोय होत नव्हती, असा तो म्हातारा झाला होता। तर तो असा त्याचं नाव जरद गौ असं होतं। त्याच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यावर त्या झाडावर बसणारे पशुपक्षीने त्यांनी त्याला एक संधी दिली आणि ते म्हणाले की तू आमच्या या छोट्या छोट्या पक्ष्यांना आमच्या लेकरांना सांभाळ करत जा आणि आम्ही तुला काय भोजनाची व्यवस्था करून देऊ। असे त्या पक्ष्याने त्याच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला।
असा प्रस्ताव ठेवल्यानंतर तो खूपच खुश झाला आणि त्याच्यासाठी तो तयार झाला. असे झाल्यानंतर तो त्यांच्या पिल्लांना सांभाळ करत होता. खूपच छान अशा पद्धतीने चालू होतं सर्व. एके दिवशी काय झालं, तिथे एक मांजर त्याच्या त्या झाडावर आला. तो आल्यानंतर आपल्याला माहीतच असेल की पशुपक्षी जे आहेत त्यांना यदि कोणी मारायचा प्रयत्न केला तर तो आरडाओरड करतात. असेच ते पक्षी आहेत. ते पक्षी पण त्यांना मारण्यासाठी त्यांचा जी हिंसक त्यांना खाण्यासाठी जे हिंसक प्राणी आहेत ते जवळ आल्यानंतर ते आरडाओरड करू लागले. मारतात हे मांजर ज्यावेळेस त्या पक्ष्यांजवळ त्या पिल्ल्यांजवळ येऊ लागला तर ते पिल्ले जोरजोराने चिरकू लागले. त्यानंतर तो पिल्ले चिरकू लागल्याने आपला गिधड जे आहे जरद गाऊ तो सचेत झाला आणि तो काय आवाज दिला मोठ्याने, म्हणाला की कोण आहे रे इथे. त्यानंतर जोराने आवाज दिल्यानंतर तो बिल मांजर जो होता तो काय दबकला थोडासा आणि त्याच्या मनामध्ये भीती झाली. इथे कोणीतरी आहे, यांचा रक्षक कोणीतरी आहे म्हणून तो थोडासा दबकला आणि तो हळूच त्याच्या त्या कोरलेल्या जी हे आहे हळूच तिथे आला आणि त्या जरद गावाला म्हणाला हे महात्मान हे विद्वान प्रणाम, मी तुम्हाला प्रणाम करतो, असा तो म्हणाला. त्यावेळेस गिधड म्हणाला की तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. जेव्हा तो मांजर त्याचं नाव सांगतो, माझं नाव दीर्घकर्ण आहे, दीर्घकर्ण नावाचं मी मांजर आहे, असं म्हणल्यानंतर तो गिधड लचकून डोळे उघडून म्हणाला तू इथे कस काय आलायस, तुझे इथे काय काम आहे, चल इथून बाहेर हो, असं तो जोराने त्याला धमकावून बोलू लागला. बोलत असताना जे मांजर होतं दीर्घकिरण नावाचं खूपच हुशार होता, तो त्याला पटवू लागला, म्हणू लागला की मी माझी गोष्ट ऐका अगोदर, त्यानंतर तुम्हाला जे काही करायचे ते ऐकल्यानंतर हे माझं ऐकल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. तो त्याला पटवून पटवून सांगू लागतो. तो म्हणतो की मी रोज या ठिकाणी येतो, या गंगा नदीमध्ये स्नान करतो, त्यानंतर इथे फळाहार घेतो, पूजापाठ करतो आणि त्यानंतर
मैं आपले शांत आराम करतो। आता आजकल म्हणजे 2-4 दिवस झाले असे की मी काय केले, चंद्रायण व्रत धरला आहे। चंद्रायण व्रत जे आहे त्या व्रतामध्ये मी काहीही मांसाहार वगैरे करत नाही, त्यामुळे माझ्यापासून भेण्याची काही आवश्यकता नाही, तो असं समजून सांगू लागला त्या गिधडाला। परंतु तो जे गिधड होता जरद गाव, तो गिधड त्याचे न ऐकताच पुन्हा त्याला म्हणू लागला, बस झालं तुझं, चलतो आता इथून निघ, कारण हे जे पक्षी आहेत हे तुझे भक्ष्य आहेत, तू यांना खाणार आहेस, म्हणून तू इथून निघ, असा तो म्हणतो। परंतु तो मांजर पुन्हा त्यांना असं गोष्टीमध्ये उलझवतो की हे बघा, मी तुमच्यासारख्या महान विद्वानांना हुडकत आहे, त्यापासून मला ज्ञान प्राप्त करण्याची खूप इच्छा आहे, मी अशा विद्वानांना भेटतच असतो, असा तो म्हणतो। त्यानुसार विद्वानासोबत मला खूप चर्चा करायला आवडते, असं तो म्हणू लागला। त्यानंतर जरदगाव पण थोडासा नम्र होतो आणि त्यासोबत चर्चा करू लागतो। त्यानंतर तो खूप त्याला विनवू लागतो आणि तो म्हणतो की निर्गुणेषु अपि सत्येषु दयाम कुर्वन्ति साधव, अर्थात साधू जे आहेत विद्वान लोक काय करतात तर निर्गुणे ज्याच्याकडे गुण नाही आहेत अशा अज्ञानी व्यक्तीवर ते दया करतात, हे साधू लोकांचे आचरण आहेत, असे तुम्ही आहात असे मांजर त्या गिधडाला म्हणतो, जरदगाव गिधडाला म्हणतो। हे ऐकून तो खुश होतो थोडासा आणि त्याला पुन्हा म्हणतो, हे सगळे तुझे भक्ष्य आहेत तर तू यांना खाणार, तर मांजर म्हणतो की मी माझं चंद्रायण व्रत आहे त्या व्रतामध्ये मी अनुष्ठान करतो आणि मी शास्त्राचे खूप अध्ययन केले आहे आणि शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अहिंसा परमो धर्म, अहिंसा जी आहे ते सर्वात मोठा धर्म आहे आणि हेच धर्म आपल्या जीवनाचा सार आहे, असा तो म्हणून सांगू लागतो। त्यानंतर तो म्हणतो की एक एव सुरित धर्म निधनेषु अपि अनुयातीय, मेल्यानंतर पण आपला एकमात्र धर्म असा आहे, धर्मच एकमात्र सोबत येतो, असं तो सांगतो। त्याच्या अशा सांगण्याने थोडासा गीत काय त्याच्या सरत त्याच्यावर थोडासा खुश होतो, त्याला खरंच वाटत लागलं असतं। हे ऐकून सर्व ह्या गोष्टी रोज होऊ लागल्या। त्यानंतर तो त्याला रोज तो यायचा आणि एक 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 पक्षी खाऊन टाकायचा, ते बारके पिल्ले पिल्ले छोटे छोटे, त्यांना तो एक एक करून खाऊ लागला। हे मात्र त्याला त्या जरदगावाला गिधडाला कळालेलं नाही। त्यानंतर असं केल्याने एका दिवशी त्याचे जे
पक्षी होती ती तिची पक्षी होती त्या पक्ष्यांना ते पक्षी खूप रडू लागले आणि त्या पक्ष्यांनी एका दिवशी शोध घेतला आणि बघितले की या पक्ष्यांना कोण खाते, तर त्याच्या ते जी कोटर होतं त्यांचं जी कोरलेलं जी घर होतं त्याच्या घरामध्ये पक्ष्यांचे पंख पडलेले दिसू लागले आणि तिथून तो जी मांजर होता दीर्घकर्ण नावाचा तो तिथून लंपास झालेला होता. असे हे बघून त्या पक्ष्यांनी त्यांना वाटलं की हे जे जरदगवत गिधड आहे हेच एक एक करून आमच्या पिल्ल्यांना खाल्लं आहे, म्हणून ते सर्व पक्षी मिळून या गिधडाला दोषी ठरवून त्याला मारून टाकतात. तर हे असं काय, ज्याच्या गुणस्वभावाला आपल्याला माहिती नाही अशा व्यक्तींसोबत कधीही मैत्री करू नये असं कळा हे गोष्ट सांगत असतो. असं सांगत असताना ते गिधड पण सोबतच होता, तर तो गिधड असा म्हणतो की हेच एका दिवशी जर हरिण जी आहे तू पण एका दिवशी नवीन मित्र झाला असशील या हरणासोबत, तर असा त्यांचा वाद चालू होतो. त्या वादाला हरिण जे आहे ते शांत करून घेतो. त्यानंतर हे त्यांची दोस्ती चालूच असते. एका दिवशी चरत असताना ते शियार म्हणतो की त्यांचा कोल्हा म्हणतो हरणाला की काय ते काहीच खायला नाही आहे, चल आपण तिकडे खूप छान खायला आहे हिरवगार आहे असं म्हणून त्याला एका एकांत स्थानी घेऊन जातो आणि तिथे त्याला रोज चरायला त्यांनी भेटत असतं. ते खूप तहस नहस करतात एका शेतामध्ये जाऊन आणि तिथला शेतकरी परेशान होऊन तो जे शेतमालक आहे तो एका दिवशी ठरवतो की याचा काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून. तर तो एका दिवशी त्याच्या शेतामध्ये जाळ लावतो, त्या जाळामध्ये जाळामध्ये आपलं अडकवायचं जाळ लावतो आणि त्या जाळ जे आहे ते जाळ्यामध्ये फसावं म्हणून तो लावलेला असतो आणि हे ह्याला कोल्ह्याला माहिती असतं. तर या हरिण खात असताना तो त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि अडकल्यानंतर तो विचार करतो की मी ही लालची पोटी मी ह्याच्यासोबत कशासाठी आलो असा तो विचार करू लागतो. परंतु तिथून त्याचा जी मित्र होता कोल्हा तो त्याच्यासोबत येऊ लागला, त्याच्याजवळ जवळ येऊ लागला. तो मित्राला म्हणतो की त्याच्या हे मित्रा हे जे तुझे खुरखुर दात आहेत त्या दाताने हे माझं लवकर जाळ कतरून टाक आणि मला इथून सुटका कर. परंतु तो त्याची इच्छा होती की याला कोणीतरी मारावा आणि मी याचे भक्षण करावं अशी त्याची त्या कोल्ह्याची इच्छा होती. परंतु काय होते की तो तिथे काय म्हणतो की हे मित्रा आज रविवार आहे, आज माझा रविवारचा उपवास आहे आणि मी आज रोजी कोणतेही अहिंसा कर्म करत नाही असा तो म्हणतो. असं म्हणल्याने उद्या सकाळी सकाळ झाल्या मी तुझे हे जाळ कतरून टाकतो असा तो म्हणतो. म्हणून तो जाऊन एका झुडपाच्या आडवर
जोडपाच्या आडवा लपल्यानंतर तो बघत बसला असतो की याला शेतमालक येईल आणि याला ठार मारेल आणि मी त्याला खाऊन टाकेन अशी तो इच्छेने तो एका झुडपाड जाऊन लपून बसतो. तेवढ्यात हे जे कावळा त्याचा मित्र होता तो संध्याकाळ झालेली बघून आपला मित्र घरी आला नाही या विचाराने तो चिंतेने व्याकुळ होऊन तो त्याच्या शोधात बाहेर पडतो आणि तो हुडकत हुडकत या जाळात अडकलेल्या हरिणाजवळ तो येऊन पोहोचतो आणि तो त्या हरणाला विचारतो की हे मित्र तुझा तो मित्र कुठं गेला, जीवलग मित्र होता. हरिण म्हणतो की त्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस, तो माझा मित्र नव्हता असं तो म्हणायला लागतो. त्यानंतर तो त्या दोघांनी बोलून संपल्यानंतर कावळा एक त्याला सलाह करतो की तेवढ्यामध्ये तो शेतमालक येत असतो तिकडून आणि तो खूप छान अशी आयडिया देतो कावळा त्याला. काय म्हणतो की शेतमालक येत आहे आणि तू काय कर की एक लांब श्वास घेऊन असं पडकी जसं मेल्यासारखं बेजान होऊन पडल्यासारखं इथं पड आणि ज्यावेळेस मी आवाज देईन त्यावेळेस तू उठून पळायचं बिनास, असं तो कावळा त्याला आयडिया देतो आणि त्या आयडियानुसार तो तिथून तेवढ्यात तो शेतमालक येतो. तो तसंच त्या आयडियानुसार करत असतो, पडलेला असतो. ते बघून शेतमालक त्याचे जाळ काढून थोडंसं लांब काढत असल्यावर तेवढ्यामध्ये कावळा चिरकतो, आवाज देतो. ते आवाजाने हरिण उठून पळत खूप जोरात पळत असतो. तो पळत असलेला हरिण बघून शेतमालक त्याला त्याच्याजवळच्या लाकडाने दंडाने तो त्याला फेकून मारतो. तो फेकून मारलेला जी लाकूड आहे तो ती लपून बसलेल्या गिधडाच्या डोक्यात जाऊन लागतो आणि तो लपून बसलेला गिधड जागीच ठार होऊन मरण पावतो. अशा पापीचे जे पाप आहे तो स्वयं कुठे ना कुठे समोर येते असं ते या कथेच्या माध्यमातून आपल्याला कळाले की जे आपण ज्याच्या स्वभावाला ओळखत नाही अशा सोबत मित्रता करू नये असा तो म्हणून हे ते गोष्ट संपते. त्यानंतर हे आपण इथून पुढे बघूया. धन्यवाद.